भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी बेरोजगार संघर्ष सेनेची शहापूरमध्ये आज स्थापना करण्यात आली. शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यालयाचे उद्घाटन. शहापूर तालुक्याचे सुशोभीकरण विकासा जोमाने होत असल्याने समृद्धी महामार्ग, स्मार्ट सिटी, MIDC, विद्युत प्रकल्प, गॅस लाईन यासारखे एकास एक मोठमोठे प्रोजेक्ट तालुक्यात चालू आहेत. त्यामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना डावलून तेथे परराज्यातील परप्रांतीय कामगार आणून स्थानिक भूमिपुत्रांच्या पोटावर लात मारण्याचा धंदा मोठ्या प्रमाणात सगळीकडे चालू आहे व स्थानिक भूमिपुत्र रोजगारासाठी भटकत असून त्यांना रोजगारासाठी बाहेर जावे लागत आहे. त्यामुळे तालुक्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या सर्व गोष्टीवर आळा बसावा व स्थानिक भूमिपुत्रांना तालुक्यात चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळाव्यात यासाठी आज संस्थापक अध्यक्ष संतोष भाऊ शिंदे यांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी बेरोजगार संघर्ष सेनेची स्थापना केली. या संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. मला तर असं आहे का, ही संकल्पना जी आहे संतोष शिंदे यांनी माझ्यासमोर मांडली का, बेरोजगार जे मुलं जे आहेत यांना स्थानिक या ठिकाणी MIDC किंवा वेगवेगळे जे प्रकल्प जे आहेत त्या प्रकल्पाच्या मध्ये त्यांना नोकऱ्यांमध्ये सामावून घेतलं पाहिजे. परंतु खूप अशा काही स्वरूपाच्या काही मोठ्या कंपन्या असतात किंवा स्थानिकांना जे काय वाव मिळाला पाहिजे, संधी मिळाला पाहिजे, ती मिळत नाही. आणि म्हणून आपल्या स्थानिक मुलांच्या न्यायकासाठी बेरोजगार संघर्ष सेना शिवसेनेच्या माध्यमातून ही संघर्ष सेना काम करेल. आणि आपल्याला माहिती आहे का, आपण किती लोकांना अशा स्वरूपाचं व्यवसायामध्ये उभे करू शकतो तर तो बोटावर मोजणारेच लोक असू शकतात. आणि म्हणून रोजगाराच्या याच्यामध्ये इथे जेवढ्या इंडस्ट्री आहेत त्याची सगळी माहिती जी आहे ती ही घेता येईल. आणि इथे सगळेच पदाधिकारी जे आहेत ते इथे राहणार आहेत. नव्हे तर मारुती धिरडे अनेक वर्षापूर्वी अनेक कामगार ज्या सेना युनियन वगैरे त्याच्या माध्यमातूनही काम केलेलं आहे किंवा अनेक पदाधिकारी जे आहेत त्यांनी वेगवेगळ्या स्तरावर या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि म्हणून सगळ्यांचा अनुभव सुद्धा या ठिकाणी या बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी संतोष शिंदेना सगळ्यांचा मार्गदर्शन होईल. आणि ह्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांना ज्या वेळेला गरज भासेल त्यावेळेला मी स्वतः सुद्धा या संदर्भात कंपन्यांशी बोलण्यासाठी सुद्धा सहभागी होईन. आणि लोकांना कोणाला कंपनीला त्रास देऊन किंवा कंपनीच्या मालकाला त्रास देऊन किंवा कंपन्यांचं काय कोणाला अडचण करून काय मिळवण्यापेक्षा लोकांना त्या ठिकाणी काम करून दोन पैसे त्यांना मिळावा आणि अशी मागणी करणं याच्यामध्ये गैर काय नाही आहे. याच्यामध्ये पुरा डिपार्टमेंट जो आहे, कलेक्टर असेल, तहसीलदार असेल, प्रांत असेल, पोलीस SP असतील किंवा यंत्रणा असेल, सगळेच लोक सहकार्य करतील. ज्याला आपण रोजगारासाठी लोकांच्या भांडतो किंवा भांडतो बोलण्यापेक्षा रास्त जे काय मागणी आहे ती ठेवतो तर ती पूर्ण झाली पाहिजे. याच्यात काय दुमत असायचं काय कारण नाही. आणि याच्यातनं मुलं जे आहे ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर ज्याला बाहेर पडतायत त्याला सगळ्याच मुलांना उद्याच्या नोकरीचा प्रश्न निर्माण होतो. अनेक ठिकाणी त्यांना कंपन्यांमध्ये फेऱ्या मारायला लागतो आणि तरीसुद्धा प्रतिसाद मिळत नाही. अशी शेकडो मुलं जी आहेत ती अशी या नोकरीच्या निमित्ताने भटकत असतात. आणि म्हणून त्यांना या संघर्ष सेनेच्या माध्यमातून रोजगार मिळेल आणि तो मिळण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न जे आहे ते संतोष शिंदे आणि या ठिकाणी आले सर्वच पदाधिकारी त्यांना पूर्णपणे सहकार्य करू. साहेब, असे अनेक कंपन्या आहेत की जे ग्रामपंचायत आदीमध्ये येतात तेथील सुरुवातीला ज्या येतात त्यावेळी ते NOC घेतात की येथील 80% स्थानिकांना प्राधान्य, नंतर बाहेरील लोकांना, पण नंतर ज्यांचे NOC घेतल्यानंतर तेथे असे कामगार दिसतात का फक्त 10% स्थानिक आणि 90% बाहेरचे कामगार दिसतात. त्यानंतर मग येथील प्रशासनाचा पण ते मानत नाही की सांगतात की आम्ही लिगली त्यावेळी तुमच्याकडनं NOC घेतलेलं आहे ग्रामपंचायत, यांच्यावर काही कारवाई होऊ शकते का? ती कारवाई असं आहे का, ग्रामपंचायतीचं काम जर पारदर्शक असलं आणि साफसुथरी बोलणं जर असेल तर ते ग्रामपंचायतीचा सुद्धा सहकार्य त्याच्यात होऊ शकतो.
आणि एकटा कोणी कंपनी बरोबर आपलं पटवून देणं किंवा त्यांच्या बरोबर या विषयावर बोलत राहणं आणि मिळून बोलणं त्याच्याने ताकद वाढणार आहे आणि मग कंपनीला सुद्धा ही गोष्ट जी आहे पटून घ्यावा लागणार आहे आणि त्याच्यातनं मार्गही निघणार आणि म्हणून लवकरच मी जसं बोललो तसं आपण एक वाड्यामध्ये सुद्धा उद्याना 50-60 कंपन्या त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत जसं फ्लिपकार्ट आहे त्याच्या अमेझॉन आहे महिंद्रा अँड महिंद्रा आहे टाटा आहे अजून कितीतरी वेगवेगळ्या बँका त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होणार आहेत तर अशा स्वरूपाचे रोजगार निर्माण होणारे सुद्धा कंपन्या थेट ज्या आहेत ज्या कंपन्यांनी जाऊन सुद्धा आपण नोकऱ्यांच्या याच्यासाठी क्लेम करणारच आहे परंतु त्याच कंपन्या आपण रोजगार मेळावा जो घेणार त्याच्या याच्यामध्ये कंपन्या स्वतःहून त्यांच्याकडे असलेले जे रिक्त पदं आहेत त्या जागेसाठी स्वतःहून पुढे येणार आहेत तर ते सुद्धा आपण करणार आहे ते आता उद्याचा जो वाड्याचा जो आहे तो सुद्धा आपण 5,000 मुलं आणि मुलींच्या याच्यासाठी करत आहे 10 मार्चला शहापूरमध्ये सुद्धा वाड्यापेक्षाही अजून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या बँका आणि ज्या एजन्सीज ज्या आहेत ज्यांना रोजगाराच्या बरोबर नोकरी बरोबर रोजगार स्वतःचा व्यवसाय सुद्धा निर्माण करण्याच्या बाबतची जी भूमिका असेल तर त्यांना सुद्धा संधी दिली जाणार काही महिलांसाठी आपण सुद्धा त्याच्यामध्ये घेत आहोत म्हणजे किमान प्रत्येक तालुक्यातनं 100 महिला ज्या आहेत त्या व्यवसाय करू शकतील अशा स्वरूपाच्या इलेक्ट्रॉनिक चालणाऱ्या ज्या काही गाड्या आहेत त्या गाड्याच्या याच्यामधनं त्या भाजीपाला आहे फळं आहेत त्याच्यानंतर पाणीपुरी आहे किंवा पोली भाजी आहे हे सुद्धा एक 25-50 महिला मिळून शहराच्या ठिकाणी तशा स्वरूपाचा व्यवसाय करू शकतील तर ते सुद्धा करण्याच्या दृष्टिकोनातनं शिवसेनेच्या माध्यमातून महिलांच्या पैशातनं नाही शिवसेनेच्या माध्यमातून देण्याचा तशा स्वरूपाचा सुद्धा विचार सुरू आहे.